नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर आज मी पाय आज मी रेडी झाली आहे छान आज मी बाहेर चालली आहे जो कालचा केक केला होता युनिकॉर्न केक तर तो केक कसा केला आहे आपण आधी तो बघूया तर तुम्ही बघू शकता युनिकॉर्न थीम केक आहे हे मी स्वतः हाताने बनवलं आहे फॉन्डंट वर्क तर तो केक आधी कसा दिसत होता आणि युनिकॉर्न म्हणजे खूप सारे वेगवेगळे वे कलर्स म्हणून मी हे कलर पॅलेट्स असं यूज केलेलं आहे वेगवेगळं ताकी खूप कलर्स पॉपअप व्हायला पाहिजे फॉन्डेंट युनिकॉर्न केक हे सगळं फॉन्डंटचं वर्क मी स्वतः हाताने केलेलं आहे तर याला लागला ला आहे फक्त फॉन्डेंटच्या वर्कला लागला आहे थर्टी फाय टू फोर्टी मिनिट्स लागले आहेत फॉन्डंटचं वर्क करायला म्हणजे हा केक पूर्ण असेंबल करायला मी जवळजवळ सव्वा दहा दा, म्हणजे दहा वीसला वगैरे स्टार्ट केलं आणि आता अकरा वाजलेत तर नियर मला अर्धा तास आरामात लागला हे फॉन्डंटचं वर्क करायला लगेच केलं आणि लगेच अप्लाय केलं आहे केकला तर कसा वाटला नक्की सांगा तर इथे पण तुम्ही बघू शकता मी इथे थँक्यूचं स्टिकर लावलं आहे आणि हे आणि केलं आहे तर ते नेतानाही सेफली नेतात आणि दिसायलाही बघितल्याबरोबर कस्टमर हॅप्पी होतो की अरे वा खूप छान केक केला आहे युनिकॉर्न केक कसा वाटला नक्की सांगा आणि जो आजचा केक आहे तो अडीच किलोचा आहे तर तो अडीच किलोचा केक कसा केला काय केला त्याला किती मटेरियल लागलं किती कॉस्टिंग गेली ते सगळं मी आता तुम्हाला दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी तर मी आपण आता आधी बघूया की मी तो केक कसा केला आहे तर आज हा केक बनवला आहे कसा वाटला हा केक हा केक आहे अडीच किलोचा चॉकलेट फ्लेवरमध्ये तुम्हाला मी डिटेल्स व्यवस्थित दाखवते तर हा आहे हा मागे रिपीट करतोय क्रियांश काय रिपीट करतोय नथिंग नथिंग कोणता केक आहे हा एक माशा बॅर माशा बेर ओके तर बघू शकता की हे सगळं फॉन्डेंटचं वर्क की हे जे बटरफ्लाइज आहेत हे फॉन्ड हे वेफर पेपरचे बटरफ्लायज आहेत बाकी फ्लावर्स आणि ते सगळं फॉन्डंटचं आहे आणि केक बेसिकली क्रीम केक आहे आतमध्ये चॉकलेट फ्लेवर आहे आणि हे, हे बघू शकता तुम्ही हा सुद्धा केक आहे हा हा जो आहे ना हा सुद्धा केक आहे मागे जो हाफ सर्कलमध्ये आहे तो आणि माशा हे माशाबेअर मी स्वतः बनवलं आहे तर हे फॉन्डंटचं काम आहे जे मी आज आजच सगळं फॉन्डंटचं काम आणि केक सगळा आजच केला आहे तर पूर्ण दिवस यात गेला आहे आधी हा केक मी पूर्ण पॅक करून घेते फिफ्थ साठी आहे तर बघू शकता हा केक मी असा पॅक केलेला आहे मी हे जे दोन बॉक्स आहेत ना आपले हे दोन बॉक्स मी जॉईंट केलेले आहेत हे बघा हे एकामध्ये एक असे दोन बॉक्स आहेत ते मी केलेले आहेत आणि यामुळे मग पूर्ण केक व्यवस्थित आणि त्यासाठी पण रेग्युलर हायटेड बॉक्स नाही आहे हा हायटेड बॉक्स आहे माझ्याकडे सिंगल हायटेड बॉक्स पण असतो तर तो संपला होता आणि मग मी विचार केला की हे जे दोन बॉक्स आहेत ज्यांना ऑलरेडी हे हायटेड आहेत म्हणून याच्यामध्ये हा इझिली आला तर रेग्युलर वन के जीच्या बॉक्समध्ये दोन जॉईन करून येणार नाही हा हा हायटेड असल्यामुळे आलेला आहे तर ही आयडिया मी यूज केली आहे आणि याच्यामुळे काय होतं ना आपल्याला केकही व्यवस्थित दिसतोय की तो एकदम प्रॉपर पॅक झालेला आहे घेऊन जाताना व्यवस्थित घेऊन जाता येतो तर आजचा हा केक चॉकलेट फ्लेवरमध्ये होता हा केक आहे टोटल वेटमध्ये अडीच किलो खालचा टायर वरचा टायर आणि त्यावरती जे काय हाफ सर्कल आहे तो सुद्धा केक आहे केकचं काम जास्त असल्यामुळे मी केकचं पूर्ण व्हिडिओ बनवू नाही शकली पण मी तुम्हाला त्याचे डिटेल्स नक्की शेअर करेल करताना खालचा जो टीन आहे सगळ्यात पहिले मी जो बेस घेतला आहे केकचा जो बेस बोर्ड असतो तो मी घेतला आहे वन के जीचा मीन्स तो घेतला आहे मी टेन इंचचा तर तो तो बोर्ड का घेतला ते पण मी सांगते मी त्याच्यापेक्षा मोठा पण घेऊ शकले असते पण मी जो टीन यूज केला आहे मी तो टीन आठ इंचचा यूज केला आहे आणि त्यात मी दीड किलो केक बेक केला दीड सगळ्यात खालचा सा टिअरसाठी दीड किलो केक आठ इंचच्या टीनमध्ये बेक केला त्यानंतर मग मी त्याच्यावरचा लेअर जो आहे तो एक किलोचा पूर्ण बेस बेक केला आणि त्याच्यासाठी मी सिक्स इंच यूज केला आहे कधी पण केकच्या लेअरिंगमध्ये दोन इंचचा तरी फरक ठेवा टिन यूज करताना जो काही आपण मोल्ड टीन जे तुम्ही म्हणत असाल तर मी वरचा सिक्स घेतला आणि खालचा एट घेतला आहे त्यामुळे मग तो डिफरन्स पण दिसतो आणि वरचा एक किलोचा आहे खालचा दीड किलोचा असल्यामुळे खालचा मोठा लेअर असं दिसतो म्हणून ते टायरचं जे दोन टायर इझिली ते दिसत होते आणि तो वरच्या वन के जीमधूनच मी थोडासा स्पॉन्ज कट करून तो वरती लावला अफकोर्स आता केक जो मी वजन केला ना फक्त केकचं वजन जरी त्यांनी मला अडीच किलो सांगितलं तरी ते पूर्ण वजन झालं आहे तीन किलो पण मी पैसे घेताना अडीच किलोचेच पूर्ण घेतले आहेत मी तीन किलोचे नाही घेतले कारण की कधी पण केक करताना कमी नको पडायला पण जास्त गेला तर चालेल थोडाफार आणि कमी जास्त होतच असतं एक्झॅक्ट प्रमाण केकमध्ये नाही आहेत कारण की कधी क्रीम आपण जास्त वापरतो कधी काय पण मी इथे क्रीम कमी प्रमाणात वापरून एवढा स्पॉन्ज एका एका लेअरमध्ये एवढा स्पॉन्ज आणि हलकंसं असं क्रीम हे असं प्रमाण ठेवलं आणि हा लाईट चॉकलेट केक होता चॉकलेट मूस केक होता आणि जो युनिकॉर्न केक होता तो पण यांचाच होता ज्यांनी अडीच किलोसाठी फिफ्थ बड्डेसाठी ज्यांनी ऑर्डर केला होता तो युनिकॉर्न केक होता तो ट्रफल केक होता ट्रफल केक आणि चॉकलेट मूस केक याच्यात बराचसा डिफरन्स आहे चॉकलेट मूस केक हा लाईट असतो आणि ट्रफल केक याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण चॉकलेट यूज करतो म्हणून तो थोडा डार्क असतो पण तो कडू लागत नाही आणि परत आपण केककडे येऊया तर मी केकचे केकसाठी कसं केलं ना सकाळी मी बेक केले तर सकाळी मी लवकर बेक केले आणि जसंच ते बेक झाले तर जेव्हा आपण टू लेअर केक करत असतो किंवा लेअरिंगचे जास्त मोठे केक करत असतो त्यासाठी एकतर आदल्या दिवशी तुम्ही प्रिपरेशन करू शकता किंवा त्या दिवशी निदान ज्या दिवशी आपल्याला डिलिव्हर करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर मी शक्यता केक सेम डे बेक करते सगळं सेम डे करते किती पण मोठा केक असू देत तर मी त्यासाठी लवकर काय केलं सकाळी दहाच्या दरम्यान मी ते जे लेअर्स आहेत ना ते मी पूर्ण क्रमकोट करून ठेवलं आता क्रमकोट म्हणजे काय लेयर्स कट केले मध्ये क्रीम भरलं असं प्रत्येक लेअरला केलं तर मी जो मोठा जो आठ इंचचा केक होता तो मी दहा बाय दहा इंचच्या बोर्डवर मी तो क्रमकोट करून ठेवला कट केला लेअर केला कट केला लेअर केला आणि त्याला पूर्ण चॉकलेट क्रीमने कवर करून मी तो फ्रीजमध्ये ठेवला त्याचा वरचा जो लेअर आहे तो पण मी सेम वेने कट केला पण मी तो वेगळ्या बोर्डवर तो मी ठेवला आणि तो पण मी सेट व्हायला ठेवून दिला आणि वरचा जो स्पॉन्ज आहे जो कव्हमध्ये जो दिसतोय जे घर दिसतं आहे माशा अँड बेअरचं तर ते मी लास्ट मुमेंटला डेकोरेट केलं कारण की मला केकसोबतच स्कूलला क्रिशाला अन्न सोडणं तिची एक्झाम असल्यामुळे माझं ते रुटीन पण मला पूर्ण रुटीन झाल्यानंतर तोपर्यंत माझा हा केक पूर्ण सेट झाला तर त्यानंतर मग मी काय केलं पहिले क्रीम बीट केलं तर मला चॉकलेट लाईट मूस असल्यामुळे मला विप्ड क्रीममध्ये मी चॉकलेट मिक्स केलं तर मग लेअरिंगचा आणि आउटर साईड पकडून मोर दॅन हाफ ट्रोपोलाईट क्रीम लागला बस म्हणजे जवळजवळ थ्री फोर ट्रोपोलाईट क्रीम भ खूप पुरे झाला ट्रोपोलाईटचं मला क्रीम लागलेलं नाही आहे म्हणजे पूर्ण वन के जीचं क्रीम नाही लागले आणि अन माझ्या अंदाजे वन क्रीमच्या याच्यात तीन कि तीन ते साडेतीन किलो वन के जीचं जे विप्ड क्रीम असतं त्याच्यामध्ये तीन ते साडेतीन किलो केक आरामात होतो जर सिंगल केक म्हटला तर आणि असे अर्धा अर्धा किलोचे पकडले तर ते तीन किलो होतात कारण की त्यांना क्रीम जास्त प्रमाणात जातं पण याच्यात लेअरिंग लेअरिंग आणि ते सगळ्यामध्ये क्रीम लागतं पण कंपॅरेटिव्हली कमी लागतं हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला सांगते तर त्यानंतर मग ते क्रीमिंग करून लाईट पिंक कर म्हणजे पिंक कलर मला बेसिकली सांगितलं होतं पीच कर पिंक कर जो तुला पॉसिबल असेल पण दुसरा कलर यूज नको करू क्रीम क्रीमसाठी तर मी क्रीम क्रीममध्ये पिंक कलर यूज केला आणि एक शेड एक वरचा टायर डार्क आणि खालचा टायर थोडं लाईट असं मी ते ठेवलं म्हणजे ते दोन्ही टायरमध्ये डिफरन्स हलका डिफरन्स आहे तो विजिबल डोळ्यांनी समोर दिसतो माहीत नाही व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसतं आहे पण तो हलका डिफरन्स आहे आणि तो मी ठेवला आहे कारण की मग ते जास्त लवकर दोन टायर इझिली लक्षात येतात आणि मग मी तीन वाजता फॉन्डेंटच्या कामाला लागली हे सगळं करून फॉन्डेंटचं काम करताना जवळजवळ मला दीड तास लागला माशा बेअर आणि बाकीचं जे काही डेकोरेशन आहे ते रेडी करायला तर मी जवळजवळ मग पाच म्हणजे मी पाच वाजता पूर्ण फॉन्डेंटचं काम करून एक्झॅक्ट ए टू झेड फॉन्डेंटचं काम करून मग मी केक एकावर एक, एक लेअर केले बरं आता केक एकावर एक ठेवताना एक मी स्टिक्स यूज केल्या नाही म्हणजे मी सगळ्यात खालच्या टायरमध्ये स्टिक्स अजिबात यूज केल्या नाही खूप वेळा आपण स्टिक्स यूज करतो आणि मी माझ्या जर केकचं जे चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघा तर मी दाखवलंसुद्धा आहे की स्टिक्स मी यूज केल्या आहेत पण मी का कालच्या केकमध्ये नाही केलं कारण की मी तो केक खूप छान सेट केला होता आणि म्हणून मग मी ते अवॉइड केलं मग मी पाच वाजता केक असेंब्लिंगला लागली खालचा टायर मग वरच्या टायरचा दुसऱ्या बोर्डवरून यूज करून अलगतपणे ह्या टायरवर ठेवला एट इंचच्या टायरवर आणि पण मी स्टिक्स अजूनही यूज केलेले नाहीत मी स्टिक्स केव्हा यूज केल्या ते पण मी तुम्हाला सांगते मग मी जो स्पॉन्ज होता ना एक एवढा असा जाड स्पॉन्ज ठेवला हाफ वरचा कव असतो त्याच्यासाठी तर तो, तो जो वरचा हाफ कव आहे त्याच्यात मी स्टिक घेतली मोठी तूथपिकसारख्या अशा मोठ्या स्किवर्स येतात स्किवर्स असतात ना मोठ्या त्या घेतल्या त्या केकशॉपमध्ये पण इझिली अवेलेबल असतं तर ते मी इन्सर्ट केलं केक केकमध्ये म्हणजे सहित मी इन्सर्ट केलं कारण की आता मला पूर्ण बॅलेन्स करायचं होतं म्हणून नाहीतर मी कदाचित ते पण मी अवॉइड केलं असतं बिकॉज uh, केक कट करताना समोरच्याला आयडिया नसते की याच्यात तुथपिक आहे आणि असं मग ते ब्लेम करतात अरे अरिसमे तो स्टिक निघले पण ते स्टिक सिक्युरिटी म्हणून टाकलं गेलेलं असतं आणि केक डिलिव्हर करताना आम्ही हे सांगतोसुद्धा मग मी त्याला चॉकलेट क्रीम जे होतं ना लाईट चॉकलेट क्रीम जे मी रेडी केलं त्याच्याने मी त्या हाफ कव्ह जो होता चॉकलेटचा त्याला मी कवर केलं आणि मग मी नंतर फाउंडेंटचं पूर्ण प्लेस केले माशा बॅर ते घर असतं ते आणि घरावरती झाडं त्याच्यानंतर नाव बड्डे गर्लचं त्यानंतर फ्लावर्स तर मी हे असं टोटल काम करून मी सहा वाजेपर्यंत म्हणजे मी पाच वाजता लागले असेंब्लिंगला मी सहा वाजेपर्यंत पूर्ण केक असा एकावर एक, एक लेअर ठेवणं मग ते हाफ घर करणं आणि त्या दरम्यान मग फॉन्डंटचं सगळं काही असेंबल करणं तर हे सगळं मी केलं आणि मला केक डिलिव्हर करायचा होता सात वाजता तर मी सहा वाजताच पूर्ण केक रेडी केला मग मी तो लगेचच पॅक केला आणि फ्रीजमध्ये जोपर्यंत ते न्यायला येत नाही तोपर्यंत ठेवला तो केक हट मी बनवला होता केकसाठी दोन बॉक्स जॉईंट केले आणि तो बनवला तर मग मला फ्रीजमधले सगळे ट्रे काढून मी ते साईडला ठेवले आणि मग तो केक मी फ्रीजमध्ये ठेवून दिला पण कधी पण फॉन्डेंटचं काम असेल तर केक बॉक्स पॅकमध्ये करूनच ठेवा तर मी ह्या केकची तुम्हाला इंडिव्हिज्युअली नाही सांगते मी त्यांचा मला हा अडीच किलो आणि आदल्या दिवशी रात्री हाफ के जी मिडनाईट सेलिब्रेशनसाठी असं तर तो युनिकॉर्न केक आणि हा माशा अँड बेअर थीम केक हे दोन्ही मिळून तीन के जी होतात म्हणजे मी याचे घेतले आहेत तीन हजार रुपये तीन ता ता के जी केकसाठी प्लस फॉन्डंटवर कारण की ते फॉन्डंट माझं स्वतः होममेड असतं त्यानंतर टॉपर्स पण मी स्वतः केलेले आहेत केक पण बेस्ड जो असतो तो स्वतःचीच रेसिपी असला म्हणजे सगळं काही स्वतःचं असल्यामुळे थोडं कॉस्टिंग कमी पडलं म्हणून मी तो तीन हजारात दिला पण तुम्हाला तो मार्केटमध्ये मा तो चार ते पाच हजारात मिळू शकतो म्हणजे अडीच किलो केक अंदाजे तुम्हाला चार हजारात पण मिळेल जर तुम्ही चांगल्या शॉपमधून घेतलं कधी पण केकचे रेट कम्पेअर करू नका बिकॉज मटेरियल काय यूज करता त्याच्यावर पण असतं तर मी हा केक तीन हजारात दिला हाफ के जी युनिकॉर्न केक आणि हा मिळून असे मी पूर्ण केक तीन हजारात पूर्ण तीन किलो केक मी दिला आणि माझे नेहमीचे कस्टर कस्टमर्स पण आहेत ते सो त्यांचा इतका ट्रस्ट आहे माझ्यावर की ते फक्त मला मेसेज करतात ते मला कधीच रेट विचारत नाही त्यांनी मला मेसेज केला की मला केक हवा आहे मिडनाईटला हाफ के जी चॉकलेट ट्रफल आणि सेकंड डे मला अडीच के किलो जेवा, केक हवा आहे मला माशा अँड बेअरचं थीम हवं आहे तर तुम्ही मला करून द्या आणि टायमिंग सांगितलं डेट अँड टाईम एवढंच सांगितलं ते मला कधीच ऑर्डर केल्यानंतर कधीच विचारत नाही की तुम्ही किती कॉस्टिंग लावली ते मला खूप आनंद मिळतो जेव्हा जेव्हा पण मी केक बनवत असते तेव्हा कारण की मला मनापासून आवड आहे आर्ट्स काहीतरी आर्ट्समध्ये करण्याची मग मी काही ना काही करत असते जसा मला टाईम मिळतो तसं तर माझ्या साठी केकसुद्धा एक आर्टच झालं आहे बिकॉज खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला फीडबॅक येतो की तुम्ही केक खूप छान केला होता त्याचं डेकोरेशन खूप छान होतं तुम्ही फॉन्डेंटचं काम खूप छान केलं होतं टेस्ट पण खूप छान होती आणि माझ्या माझ्याकडे जे काही गेस्ट आले होते त्यांनी तुमचा फोन नंबर घेतला आहे ते पण तुम्हाला आता नेक्स्ट ऑर्डर देणार आहेत तर तुम्हाला, तुम्हाला कदाचित माझ्या फ्रेंडचा फोन येईल तर सेम मला जो हा माशा अँड बेअरचा केक आहे त्यांनी पण मला तीच कॉम्प्लिमेंट दिली की ताई केक खूप छान होता मला खूप मैत्रिणींनी विचारलं तर त्या सगळ्यांनी माझ्याकडून नंबर घेतला आहे तर खूप छान वाटतं ज्यावेळी कोणी असं काही कॉम्प्लिमेंट देतं त्यावेळी आणि मी खरं तर केक माझ्या स्वतःसाठी म्हणजे माझं फ्रस्टेशन असू दे मी हॅप्पी असू दे सॅड असू दे हे सगळं ज्यावेळी मी केक करत असते त्यावेळी मला मी इतकं म्हणजे मी सगळं काही त्या केकसोबत शेअर करत असते मी मला जर फ्रस्ट्रेशन आलं किंवा मग मला डिप्रेस्ड वाटलं तरी माझं केक करून मूड छान होतो आनंदी असेल तर केक करताना गाणे लावून केक ऐकते खूप छान वाटतं तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय